माझ्या टीममधला सुयश याने खूप छान आणि सुंदर असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वॉलपेपर्स बनवलेत, ते मी तुमच्यासाठी आज घेऊन आलोय. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि पेमेंट कम्प्लीट करून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. डाउनलोड झाल्यानंतर इथे झिप फाईल आहे, ती झिप फाईल तुम्हाला ईमेलवरती येईल. असे दोन फोल्डर्स मिळतील, डेस्कटॉप आणि मोबाईल, असे हे तीन वॉलपेपर्स आहेत. तुम्ही इथे बघू शकता, सगळ्यात पहिला हा वॉलपेपर आहे, नंतर हा एक आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राईट साईडला आहेत आणि लेफ्ट साईडला रिकामी जागा आहे. तर ती रिकामी जागा ठेवायचं कारणसुद्धा हेच आहे की तुमच्या त्या बाजूला तुमचे सगळे आयकन्स येऊ शकतात आणि ते दिसायला थोडं एस्थेटिकली छान दिसतं, त्यामुळे एक बॅलन्स दिसेल. आणि ती रिकामी जागा तुम्ही आयकन्स जे तुमचे त्या साईडला येतील ते तिथे रिकाम्या जागेत असतील. नंतर हा एक तिसरा वॉलपेपर आहे जो की मला पर्सनली खूप जास्त आवडलेला. तर ह्या वॉलपेपरच्या पॅकमध्ये तुम्हाला फक्त वॉलपेपर्स मिळत नाही, तर ह्यासोबत तुम्हाला त्या वॉलपेपर्सची PSD फाईलसुद्धा मिळते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यासोबत आहेत PSD फाईल्स. तुम्ही पाहिजे तशा एडिट करू शकता आणि तुमच्या डेस्कटॉपच्या साईजनुसार किंवा तुमच्या अजून काही वेगळ्या क्रिएटिव्हिटीनुसार जर तुम्हाला ह्याच्यात काही टाकायचं असेल तर तुम्ही ते टाकू शकता आणि ते वॉलपेपर्स तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही PSD ओपन केली तर तुम्हाला एलिमेंट्स नावाने फोल्डर दिसेल, परत पताका नावाने फोल्डर दिसतील. म्हणजे जे काही गोष्टी त्यामध्ये वापरल्यात ना त्या गोष्टी तुम्ही हाईड करून किंवा त्यामध्ये अजून काही गोष्टी ॲड करून तुम्ही त्या पुन्हा पुन्हा वापरू शकता आणि हे पूर्ण कस्टमाईज होईल असं हे वॉलपेपर्स आहेत. ह्या BG फोल्डरमध्ये तुम्हाला दिसतील अजून 3-4 लेयर्स आहेत. तुम्हाला हे वॉलपेपर्स स्वतः एडिट करून तुमच्या डेस्कटॉपनुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्वतःचे वॉलपेपर्स बनवून तुम्ही ते वॉलपेपर्स वापरू शकता. आता ह्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, तो जो दुसरा फोल्डर आहे मोबाईल, म्हणून ह्यामध्ये तुम्हाला दिसतील की हे तिन्ही वॉलपेपर्स जे होते ते वॉलपेपर्सचे स्मार्टफोन साईजेस आहेत. म्हणजे तुम्ही सेम जे तुमच्या डेस्कटॉपवरती आहे तेच तुमच्या फोनवरती वॉलपेपर्स वापरू शकता, तुमची एक स्वतःची थीम बनवू शकता. ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते वॉलपेपर्स नाही तर त्या वॉलपेपर्सची PSD फाईल सुद्धा दिलेली आहे. तर ह्या वॉलपेपरसोबत मी तुम्हाला PSD फाईल सुद्धा देतो. तर ते PSD फाईल द्यायचं एक महत्त्वाचं कारण आहे की ती PSD फाईल घेऊन तुम्ही त्यातले एलिमेंट्स पुन्हा वापरू शकता, तुम्हाला पाहिजे असं त्यात चेंजेस करू शकता, तुमच्या स्क्रीनच्या साईजनुसार तुम्ही त्यामध्ये चेंजेस करू शकता आणि हे तुम्ही तुमच्या बॅनरमध्ये सोशल मीडिया पोस्टमध्ये किंवा अजून काही डिझाईन करायचं असेल तर ह्या सगळ्यामध्ये तुम्ही ते एलिमेंट्स वापरू शकता. आणि एक नाही तर असे 3 डिझाईन्स आहेत आणि 3 वेगवेगळ्या साईजेसमध्ये आहेत. तर ह्याचा फायदा तुम्हाला बाकी डिझाईन्स बनवताना आणि त्यामध्ये ते एलिमेंट्स वापरताना होईल. तर हे वॉलपेपर्स तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून डाउनलोड करा. चॅनलवरती बऱ्याचसा कॉन्टेंट हा फ्रीमध्ये असतो आणि हे सगळं फ्रीमध्ये कंटिन्यू देत राहणं त्यासाठी लागतो तो रेव्हेन्यू आणि तो रेव्हेन्यू यूट्यूबच्या ॲड रेव्हेन्यूमधून जो येतो तो खूप कमी असतो. म्हणजे त्यावरती एवढी टीम चालवणं आणि इतका सगळा कॉन्टेंट फ्रीमध्ये देणं कधी कधी अशक्य असतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा गोष्टी चॅनलवरून विकत घेता तेव्हा चॅनलला खूप जास्त मदत होते. आणि फक्त डोनेशन्स मागण्यापेक्षा मी असा विचार केला की तर आपण त्याच्या बदल्यात काहीतरी देऊ शकतो. तर हे वॉलपेपर्स तुमच्यासाठी बनवलेले, तुम्ही नक्कीच हे डाउनलोड करा आणि चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत राहा.